तर थोडीसं तरीदार आम ठेवण्यासाठी जास्त तेल टाका। तर इथे मी 3 चमचे तेल टाकत आहे। तेल छानपैकी गरम करून घेऊया आपण। हॅलो फ्रेंड्स, ओविज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण थोडीशी वेगळी भाजी करणार आहोत। जर घरात भाजीला काहीच नसेल तर खूप कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे। त्याचं नाव आहे सोलापुरी शेंगा आमटी, जी की करायला खूप सोपी आहे आणि पटकन होणारी आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते। चला तर वेळ न घालवता करायला घेऊया। आपल्याला शेंगा आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं ओबड धोबड कूट करून घेतलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, आलं लसूण पेस्ट, हा हे काळं तिखट आहे आणि हे लाल तिखट आहे। तेल भाजीसाठी इथे थोडीशी हळद घेतलेली आहे, आवश्यकतेनुसार मीठ आणि ते कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर सर्वप्रथम आपण गॅस चालू करूया आणि कढईमध्ये तेल टाकूया। तर थोडीसं तरीदार आमटी ठेवण्यासाठी जास्त तेल टाका। तर इथे मी 3 चमचे तेल टाकत आहे। तेल छानपैकी गरम करून घेऊया आपण। चला इथे आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे, तर सर्वप्रथम आपण तेलामध्ये मोहरी टाकूया थोडीशी आणि छान तडतडून देऊयात। नंतर जिरं टाकूया, नंतर कढीपत्ता टाकूया आपण। नंतर आपण कांदा टाकूया आणि तो थोडासा तळूयात लाल होईपर्यंत। त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकूया, नंतर टोमॅटो टाकूया आणि हे चांगलं तळून घेऊया तेल सुटेपर्यंत। तर याची आपण एक वाफ काढूया फोडणीची, म्हणजे छानपैकी तळेल कांदा टोमॅटो। चला 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। तर आपण छानपैकी कांदा टोमॅटो तळलेला आहे, वास पण खूप छान येत आहे। तर याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, तरी पावडर, ती थोडीशी टाकूया। तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। इथे आपण काळा मसाला घेतलेला आहे, आपण दररोज भाजी बनवताना वापरतो तो। आणि थोडंसं तळून घेऊया तेलामध्ये, म्हणजे छान वास येते भाजीचा। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया। हे बघा, इथे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते टाकूया। हे थोडंसं मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये शेंगदाण्याचं कूट। मस्त खमंग वास येत आहे भाजीचा। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। याच्यामध्ये पाणी टाकूया आपण। तरी भाजी सरभरीत असती तर पाणी थोडंसं टाका आपण, उकळून सरभरीत होईल असं पाणी टाका याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया। आणि कोथिंबीर टाकूया थोडीशी आपण आणि याला छानशी उकळी येऊन देऊया 4 ते 5 मिनिटे। आपण याच्यावरती हे झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवरती उकळून देऊया भाजी। चला 4 ते 5 मिनिटे झालेले आहेत, भाजी छानपैकी उकळलेली आहे, मस्त खमंग वास येत आहे भाजीचा। मस्त दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागते। तर अशा प्रकारे आपली तरीवाली झणझणीत अशी
सोलापुरी शेंगा आमटी तयार झालेली आहे। तर वरून आपण अजून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्ही ही आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ते। तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।